शेतीपूरक किंवा अन्य नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ज्या गावाने राज्यभरात लक्षणीय काम केलंय अशा गावांसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे स्पर्धा आयोजित केली जाते या वर्षीच्या स्पर्धेसाठी देशभरातील लक्षवेधी गावांमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगावची निवड करण्यात आली आहे मधाचं गाव अशी ओळख राज्यभर केलेल्या पाडगावचा समावेश सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी झाल्यानं कोल्हापूरच्या लौकिकात भर पडली आहे लघु उद्योगद्वारे किंवा नाविन्यपूर्ण व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गावाला पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावनंही अशाच प्रकारे वेगळी ओळख निर्माण केली आहे या गावात मध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात त्यातून गावातील बहुतांश लोकांना रोजगारही मिळालाय त्यामुळं हे गाव आता स्वावलंबी बनलंय मधाचं गाव अशी पाटगावची ओळख राज्यभर झाल्यामुळं पर्यटकही मोठ्या संख्येनं पाटगावला भेट देतात ही बाब लक्षात घेऊन आता केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयानंही पाटगावला केंद्रीय स्पर्धेत स्थान दिलंय सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज ही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाची अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा आहे अत्यंत लक्षवेधी कामगिरी करणारी गावं या स्पर्धेसाठी निवडली जातात अशा मानाच्या स्पर्धेमध्ये पाटगावला नामांकन जाहीर झालंय विशेष म्हणजे देशपातळीवरच्या या महत्त्वाच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव पाटगावची निवड झालीय याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ट्विटद्वारे आज आहे देशपातळीवरील स्पर्धेसाठी पाटगावचं नामांकन झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकात भर आहे